आता कालचा निकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना, लोकशाही मारून टाकणारा निकाल आहे, चोरांना लेजिटिमसी देणारा निकाल आहे, गद्दारीला लेजिटिमसी देणारा निकाल आहे. आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाही, ही लढाई आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल राहिलेली आहे. कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला ह्याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही. 2024 जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लादतील. हा धोका खूप मोठा आहे आणि हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. निकाल आपल्याला माहिती आहे, निकाल अपेक्षित आहे, कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे, निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे, आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छितात त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल पण असेच निकाल येणार आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं. मूळ ज्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे त्या गोष्टीवर बोललेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर, जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान या अध्यक्षांनी, म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी केलाय. मला वाटतं फासावर जरी अटकव ते चालेल, पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ. जे मुळात घटनाबाह्य आहेत, अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटनाबाह्य गद्दारांनी केलेली आहे. ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर, ट्रायब्युनल बोलू शकतात. आणि मुख्य म्हणजे या गोष्टीसाठी पासावर लटकवलं तरी चालतील, पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही.